नहीं आका पण तुम्हाला असं वाटत नाही ना, अशी नवी नवी दखावस बा, अशी जास्त काय असं जुने नाही दखावस नाही का? मग जुने जरा ते तर मग डायरेक्ट येणेच राहते ना माझ्या दगडनी, आई ते थोडीशी चिनी वाचीन मायक दखावस नाही माय का काय विचारतेस तुम्ही चिनी वाचीन मायक दखावस म्हणे? आता ते पिंड स्वयंभू आहे, मग थोडीशी नवी नवी दाखवीस ना मग. हां आणि माटीमा कुठे काय बसू बिन दगडले कायच होत नाही. हां असं नका म्हणा माय देऊन शेणा मग का अक्का नाही दखाई रे त्यांना वेशी पण नेमकं तुला म्हणणं काय शे बा असं म्हणजे त्या साधू महाराज ने पहिल्या पहिल्या टिकेल बाई अशी. हां पण मग जमीन तर पुरी कडकच होती ना बिन दखा नाही का तू दादा बोले खानदान टाईमली मग इतका म्हणजे विचार करा अक्का कंबर इतकं न तो भेटणे मूर्ती. हां जर समजेल त्या साधू महाराज पडेल राहते तर मग इथला थोडी खंद येऊ बी आणि इथला खंद असतो पण तर काय आम्ही जपेना जपेल राहतो का बरं आमले थोडफार बी जाग बी किंवा सासू लागतं नाही का मग कितला म्हणजे विचार करणार तू? नाही बीन कसा बी बरं तसं मग अण्णा तुला आपण त्यात कितला बारा बारा किंवा आपण तर गप्पा मारा बट्ट सुटे बडा माणसे धल्ला धल्ला माणशी वाई संतडे चोकमा पडतस मग असं काय वाव नाही असं काही मन मानू नका तुम्ही. हां सगळ्याला ते होणार असे ना येत नाही आली बैठक म्हणे ग्रामपंचायतने बैठक होणार असेल म्हणे करतीन माय मग माणशी वाई काय करणार तिथे महाराज बी कुठं तरी जायचे ना माय म्हणे महाराज मग गॅप या माय काय माहिती मग कुठं गया आणि काय नाही थोडे फक्त झोपडीत जाता रे बीन अहो माय दुपारा बरे तो महाराज कथा काय पैसा कोणाला दिखत तो कोणाला दिखत बी नाही अशी गमत पैसा कोणा. हां आणि त्या झोपडीमा दखो ना योग ताट योग गल्ला म्हणजे असं बटो योग काहीच नाही कपडा बी थोडासाच. हां बाकी म्हणजे या पोरे गाय जाताना बघ चुकन दाखाले की काय शे काय नाही खरं का कुठे बा. हां काहीच नाही म्हणजे काहीच सापडणार नाही म्हणत असले. हां पोरं म्हणजे संन्याशी माणूस जेवढा राहत तेवढंच. हां आणि बरोबर संध्याकाळशी बरोबर कोणाला दखास कोणाला दखात बिन लोक झोपडी मला दखास म्हणून डायरेक्ट मग का काय शे का काय माहिती बिन. हां काय समजालेच मार्गाने पण वजी देवने नेला बिन खरंच. हां जर मी म्हणत का पिंड जर खरंच स्वयंभू ना तर तुम्ही मला तकदीरवाला शेतच खरंच ना घरासमोरच निघण्या ते तर ते त्या नशिबाला खरं शेतस पण तो साधं बाबाले मानणं पडी बी. हां बरोबर सांग म्हणतो की आठीशी का तटीशी असं. हां बघा मग ते सगळ्याला समज तर माणशी बाई काय करतस काय नाही मंदिर बांधतस काय मग अजून लांब निवडतं आज गमत पण मला तर वाटत मंदिर बांधाले कोणी जायनी करावं बा. हां ते पहिले कसं होतं बा तो ज्योतिष नामुळेच ते बटासांची व्यास ज्योतिष म्हणता गाव मा अख्खा मी म्हणतो कितला जमीन पण उपडला गया पैसा आणि कितला जमीन काय चोरला गया पैसा सांगतात नाही का तो पदलाच बडा बिवाल लागत पुढे विचार करायला पाहिजे की पिंड नेमकं तरी उनी कस काय असं आणि तडे पुरं कडक जागा होती ना हो नरम जागा बी नाही होती मग असं थोडासा तो बी विचार करा प्रत्येक लोक काय असा फास आणणार नाही आताच आणि त्या महाराजला तोपर्यंत दोन एक आठवडा होईल आपला गावमा मग ना ती विषय पण मग असे बी राहू शकस की बाबा ते नाही बाबा महिनाभर पहिलेच करटेल बी बट कारभार मग कोणाला माहीत पडाय मग आपले का जे होई ते मनात मालता असं वाटस हो समजिल्या तर महाराज मग खोटं होई बट खोटं धरले जा आपण पण निघ्याशे पिंड किंवा पिंड त्यांना पडेल पिवी पण मला वेताशी अशी आहे आपला गाव माझी बी महादेवनं जुनं मंदिरशी आहे हो. हां आणि ते बी गावना बाहेरशी एक महादेवनं मंदिर आपण गावमात पण आणली सुद्धा काय फरक पडणार शे बा आई म्हणणं पडणार ना बाकी काही नाही.
हाँ विचार बरोबर शे बर का गाँव वर्गणी कर ले आणि मंदिर बांध टाकाना खरं खोटं काय ते तिना देवधर्म ते माहिती पण मग मंदिर बांधायचं आहे बघा आपलं काय दुसरं नुकसान बी व्हावं नाही आहे. हाही एक उपाय करू शकतोस आपण काय वाटत तुमले काय मत पडत तुम्हाला तुम्हाला मतवर चालू पडो जीवो तुम्ही सांगा बरं तुम्हाला काय म्हणणं पडोस तुम्ही कसे पान काल माणसे येतो हो आम्हाला सारं घालतं काय तुम्ही जे सांगशात ते योग्यच राहिव काय म्हणणं पडो तुम्हाला. हां दका एक इच्छुपलं दकाल की पण महाराज राहो काय राहो पण जर आपले जर मंदिर बांधणं शे तर माही गोष्ट काय मनमध्ये राहिल परवडा मी की महाराज कसे शेन काय शे बा कुठं पडतो हो. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे सापडेल शे किंवा लपाळेल शे ते त्यांना देवधर्म तिला माहिती पण आज बी जर आपण एक मंदिर बांधणार इडा उचलेलं शेत मग बांधायला काय हरकत नाही बा असं म्हणणं म्हणणं पडस हो. बाकी तुम्ही दाखा आता महाराज देखा चेले वाटच हे की मंदिर नाही बांधायला पाहिजे येणार अजून चौकशी करायला पाहिजे आपण हा त्याने वर आज करा बरं बर टर ना मग हो घर परत वर्ग नाही काढत ज्यांना म्हणजे जशी इच्छा होईल जशी शक्ती तशी भक्ती करीत जसं काय फोर्स करू जात ना आणि शेवट मग बटगावनी वर्गणी जळा होईल म्हणून तर पाकडा कडीसन हो काही बाकी ना आपण टाकसूत बाकी दखूत मांगे पांगे ना खेळा बिळावरती नाही आमदार बिमदार येत ना करतील ही सण मग बाकीने पट्टी वर्गणी जमा करली आणि मग पाहिजे मस्त मोठं मंदिर बांधू आपण हो. हां तर मग सकाळ पहिले स्टार्ट करत येतो आपण वर्गणी वया कारण हो. सगळ्यालेच बटान बटा गोया होत हो आणि करूत मग वर्गाने बर का. बोल काय शे गाव मग वातावरण हा नेमकं काय हवा पाणी चालू नाही म्हणतो गावमा बटातले विश्वास बसेल शे का अजून बी काही बी हा असं विचारपूस करणार काय नेमकं काय काय करणार सांग बरं पटकन काय नाही रे भाऊ मामा हा कुठं काय पाकी नसले तो अजून बी डाऊटच शे तर बाया बाया चेहरांतात तर कोण म्हणे देऊ ना काम शे मंदिर बांध टाकायला पाहिजे आणि कोण म्हणे तर म्हणे महाराज नाही टेरवी म्हणे असे डाऊट जायरांता भाऊ असं आहे का बाई नाही गाव मग कोणतरी खेळापाळी जायले बरं का आपला पहिले कोणतरी खेळापाळी जायलशी म्हणून त्या एवढा आहे सतर करायला राहणार नाही तर आत्तापर्यंत बाई ना कोणताच गाववाला नव्हता आत्तापर्यंत तर बटातले बाटली मग उतारली तर म्हणे बरं माणशे व्हायचं काय म्हणणं आज सकाळी मिटिंग होईन म्हणे तेच नाही हां तेच ना होय ना बरं का मिटिंगमध्ये होय ना म्हणे की मंदिर बांधायला पाहिजे बा असे हां मंदिर ना मग काम ना चालू करा त्या ते हो हां बट्टा एकच म्हणायचे जे होईल ते बा महाराजांवर काय विश्वास नाही ठेवत म्हणजे तुम्हाला तर अजून कोणाला विश्वास भेटेल नाही भाऊ हो पण मंदिर बांधायलाच काय हरकत नाही म्हणे आजी मन रांधतात त्या हो मग ते मंदिर नसं काय पण वर्गणी चालू करायत त्या. म्हणजे या काय सहसा सहजी आत्मा येणारा नाहीत बरं का. असे का बरं बेटा म्हणा तुम्हापेक्षा दोन पाव आम्ही असं खायला त्या गोष्टीचा तुमले काय बाटले मग उतरायला टाईम लागे ते शेवटला डाव मारतो बरोबर बरोबर बट्ट फायनल कट टाकतो. हां काय फायनल करशे मामा तू बट्ट वाटड व्हायचे तोपर्यंत मग फायनल करायला चाल ना वर्गणीला पैसा तुमकडे गोळा करायला पाहिला असं तुम्ही म्हणणं होतं कुठे काय तर त्यांना जसं वर्गणी गोळा करली तीन त्यांना जसं मंदिर बांधले ते तुला काय भेटी ले खाली आज जाणं पडी आहे गाव म्हणून माहिती आहे का. अरे बच्चा आहे अजून बच्चा तुला माहिती नाही की ज्या गावमा मामाने पाय ठेवा त्या गावली उद्ध्वस्त करी सांगच सोडा मामाने अजून वय गेलंच नाही माले तग तुम्ही आता कसा की असते हां गा अरे मंदिर ना कितला येतीन लाख दोन लाख येतीन 10 लाख रुपयानं टोला वाजवतो असे बरोबर तू अजून मला वय केलं नाही आहे हो